Namaskar Mandari, hello everyone, welcome back to my channel. I hope you all are doing great. तर आज मी बऱ्याच दिवसांनी मम्माज किचन मध्ये घेऊन आलेली आहे एक यम्मीएस्ट रेसिपी. ती डिश ऍक्च्युअली सर्वांचीच खूप फेवरेट आहे आणि लॉकडाऊन मुळे शक्यतो बाहेर खूप कमी मिळते ती डिश. सो घरच्या घरी पटकन कशी बनवायची ती डिश ते आपण पाहूयात. अरे त्या डिशचं मी नावच नाही सांगितलं, तर ती डिश आहे चिकन मोमोज. हाय मम्मी. हाय. तर आज मी चिकन मोमोजची रेसिपी शेअर करणार आहे. तर हे मध्येच चिकन मोमोज का सुचलं तुला? अगं तुम्हाला दोघींनाच खूप आवडतात ना चिकन मोमोज. म्हटलं सारखी सारखी तुम्ही ऑर्डर करताय, कोरोनामध्ये बाहेरचं काही खायचं नाहीये. मग म्हटलं आपण स्वतः शिकलेलं बरं ना, तुम्हाला एवढी आवडतात मोमोज म्हणून. वाव बघा मग काय करणार ना, एवढे आवडतात आमच्या दोघींना. मग सगळ्या मम्म्या हेच विचार करत असतील की मुली सारख्या ऑर्डर करतात ऑनलाईन, आपण घरच्या घरीच शिकावं आणि ह्यांना करून खायला घालावं. ओके ओके चला मग कशाला वाट बघायची आहे एवढ्या भारी रेसिपी. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर चिकन मोमोज बनवण्यासाठी काय काय लागणार आहे ते आपण पाहूयात. 1/2 किलो मैदा, कांद्याची पात अर्धा वाटी, नंतर काळी मिरी थोडीशी बारीक करून, मिरची बारीक करून घ्यायची, सोया सॉस 1.5 चमचा, नंतर आले पेस्ट, नंतर लसूण पेस्ट, नंतर कोथिंबीर आणि ऑइल, मीठ, बारीक चिरलेला कांदा आणि हे चिकन, चिकन बारीक करून घ्यायचं किंवा खिमा घ्यायचा. मिक्सरला बारीक केला तरी चालेल किंवा खिमा घेऊन आले तरी चालेल चिकनचं. पहिल्यांदा आपल्याला मैदा मळून घ्यायचा आहे, 10 मिनिटं तरी आपल्याला ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि 2 चमचे तेल टाकायचं. चांगलं मिक्स करायचं तेल घातल्यानंतर. पाणी घेऊन मळायचं आहे. And mama's recipe. पीठ मळून घ्यायचं सगळे बघ. हे आपल्याला ठेवायचंय 10 मिनिट.
मध्ये जाळ ठेवायचं मोमोज बनवण्यासाठी आम्ही इडलीच्या भांड्याचा वापर करणार आहोत. मोमोज स्टीम करायला ठेवण्याआधी सर्व प्लेट्सना ऑइल किंवा बटर लावून घेणे. त्यानंतर इडलीच्या भांड्यामध्ये एक तांब्या पाणी घालणे. वीस मिनिटांसाठी स्टीम करायला ठेवणे. मोमोज रेडी आहेत प्राची, खाऊन सांग मला टेस्ट कशी आहे. चिकन मोमोज रेडी आहेत. एज यू ऑल कॅन सी किती यम्मीएस्ट झालेले. वाव, मी टेस्ट करून सांगते कसे. सेम रेस्टॉरंट सारखे झालेले आहेत. वाव, मी तर आता ऑर्डर नाही करणार बाहेरून. चिकन आतमधून पण खूप व्यवस्थित स्टीम झालेलं आहे. मस्त, परफेक्ट. तुम्हाला ही झटपट होणारी रेस्टॉरंट स्टाईल चिकन मोमोजची रेसिपी आवडली असेल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ दॅन डू लाईक,
शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यू टॉपिक सोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर अँड स्टे होम, स्टे सेफ.